संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला आता केवळ एक तास शिल्लक आहे आणि आता तासाभरानंतर म्हणजे दुपारी 4 वाजता संजय राऊतांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राऊत काय बॉम्ब फोडणार याकडे आता विरोधकांचं सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला सेनेचे सर्व आमदार मंत्री आणि खासदार उपस्थित राहतील. इतकंच नाही तर मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा शिवसेना भवन परिसरात उपस्थित राहणार आहेत. भाजपकडून आणि विशेषतः किरीट सोमय्या यांच्याकडून ज्या पद्धतीनं शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत या सर्वाला आज शिवसेना सेना स्टाईल उत्तर देण्याच्या तयारीत आहे. तर शिवसेना भवनातील आजच्या पत्रकार परिषदेसाठी मोठा पोलीस बंद देखील तैनात करण्यात आलाय. सोबतच पत्रकार परिषदेस्थळी एक मोठा स्क्रीन सुद्धा लावण्यात आलाय. तर शिवसेना भवनाबाहेर सुद्धा LED स्क्रीन लावण्यात आलाय. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओ बॉम्ब फोडणार असल्याचं बोललं जात आहे. तर भाजपचे 3.5 नेते लवकरच तुरुंगामध्ये जातील असं भाकीत राऊतांनी सोमवारी वर्तवलं होतं. भाजपचे आता ते 3.5 नेते कोण हे आज कळणार का याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. तर याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिजित सोनावणे हे शिवसेना भवनाबाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर सामनाच्या बाहेरून आहे सुशांत सावंत आणि रश्मी पुराणिक या सुद्धा आपल्यासोबत जोडलेल्या गेलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण जाऊयात अभिजित सोनावणे यांच्याकडे जे शिवसेना भवनाबाहेर आहेत. अभिजित काय सध्याची माहिती मिळते, सध्या काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? खरं तर सगळ्यात पहिले मी कॅमेरामनला विनंती करेल की इथला जो माहोल आहे शिवसैनिकांचा तो या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दाखवावा, कारण राज्यभरातून शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमधला जे वाद रंगलेला आहे त्याचा पुढचा अंक आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी अवघ्या काही वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी संजय राऊत यांना समर्थन देण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि घोषणाबाजी जोर जोरात सगळ्या शिवसैनिकांकडून करण्यात येते. नाशिकहून देखील काही शिवसैनिक शिवसेनेचे नेते या ठिकाणी आलेले आहेत की जे सकाळी नाशिकहून निघालेले होते. काय सांगाल, नाशिकहून तुम्ही इथे पोहोचलेला आहात. आता पत्रकार परिषदेला अवघा 1 तासांचा अवधी बाकी आहे. नेमकं या ठिकाणी येण्याचं आता प्रयोजन काय नाही. ज्या पद्धतीने भाजप महाराष्ट्रामध्ये राजकारण करते, शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करते, त्या विरोधात राऊत साहेबांनी आज भाजपाचे नेते किती भ्रष्टाचारी आहेत ते 3.5 लोकांचा शोध घेण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि ती ऐकण्यासाठी बघण्यासाठी आमचे नाशिकचे असंख्य शिवसैनिक आलेले आहेत आणि ती उत्सुकता आमच्या मनामध्ये आहे. मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शन या ठिकाणी शिवसैनिकांचं पाहायला मिळतं. शक्तीप्रदर्शन वगैरे काही नाही आहे, हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सारखं साहेबांच्या ह्या सरकारवर टीका करण्याचं काम हे भाजपवाले करत आहेत आणि यांना एकच ते म्हणतात ना, आपने दो मारा हमने कुछ नाही बोला, हमने एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. ती आज आहे आज आणि ते ऐकायला आम्ही सर्वजण आलो आहोत. शिवसैनिकांच्या या प्रतिक्रिया आहेत आपण काय सांगाल, एवढ्या मोठ्या संख्येने सगळे शिवसैनिक जमलेले आहेत. थोड्या वेळात पत्रकार परिषद सुरू होती, एकंदरीतच तुम्ही सगळे जमलेले आहात, इथून पुढे कुठला मॅसेज घेऊन पुन्हा एकदा परत? मार्मिकचं एक घोषवाक्य होतं, खिचो ना कमान को ना तलवार निकालो, कुत्ते मुकाविले पत्थर उठालो. निश्चितपणे आज ज्या काही दिल्लीच्या सरकारच्या माध्यमातून विविध यंत्रणांचा या ठिकाणी गैरफायदा घेऊन त्या यंत्रणांच्या माध्यमातून विविध नेत्यांना ज्या ज्या ठिकाणी भाजपतर सरकार आहेत त्या त्या राज्यातील इतर पक्षाच्या नेत्यांना सतवण्याचं काम त्या लोकांवरती ED CD CBI वगैरे या यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना त्रास देण्याचं काम, तो सगळा रोष आहे शिवसैनिकांचा आणि शिवसेनेचा आणि त्या माध्यमातून आता आजच्या पत्रकार परिषदेकडे खरं तर सर्वांनाच उत्सुकता आहे की संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार आहेत.